रेवणा शेठ पाटील उपसरपंच यांचंही स्वागत या स्पर्धा निमित्ताने. जाऊया सामन्याकडे आणि पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक मध्ये गोलंदाज येतील निखिल सावंत आणि समोर अनिकेत करत त्याच्या बरोबरीने अनिकेत मात्रे मापे असावे अनिकेत आणि त्याच्या बरोबरीने साहिल चिंट्या. स्टॅकिंग गेट वरती आला पहिल्या षटकासाठी निखिल तयार बॉलिंग ट्रॅक मध्ये. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले जागा बनवली आणि गॅप शोधला गेले आणि पॉइंटच्या मधून बॉल चला सीमा पार पहिला बॉल होते आला हा चौकार. मग इथे चेंज ऑफ द बेस प्रफुल मात्रे सदस्य त्यांचा आपण प्रफुलजी मते साहेब यांचा आपण सन्मान घेत आहोत. सतीशजी लकांबळे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जाईल. कुण ग्रामपंचायतचे बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य साहिल मात्रे यांनाही विनंती आपण या व्यासपुरादी साहिल ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा आपण जर आला असाल तर प्लीज या व्यासपुरादी आपलंही स्वागत या स्पर्धा निमित्तानं. निखिल सावंतचं व्हेरिएशन पाहायला मिळालं त्यानंतर पुन्हा एकदा कम बॅक. पहिला बॉल थोडासा उसळी घेणारा चेंडू होता तिथे मात्र कटचा स्क्वेअर कटचा चांगला फटका अनिकेत मात्रेकडून पाहायला मिळाला. अनिकेतने खरं तर यंदाचं पनवेल प्रीमियर लीगचं सीझन गाजवलं अफलातून फलंदाजी करत त्याने भरपूर चांगला खेळ त्या पनवेल प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये साकारलाय आणि इथे आता आपल्या गावच्या संघासाठी तो मैदानामध्ये उतरलाय. गतवर्षी 40 गाव प्रीमियर लीग मध्ये मालिकावीर हा खेळाडू राहिला हाफ ट्रॅकर आणि इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक अंतिम क्षणाला डोळे बंद झाले आणि केचे आणि प्रॉपर टाइम करताना या फटक्याला आणि तदनंतर मात्र फॉलो थ्रू मध्ये निखिल सावंतने या ठिकाणी चेंडू उचलला आणि हे कम बॅक तुम्ही पाहताय. चावणे संघाचा मी अवजो उल्लेख करेल अनेक स्पर्धा खेळत खेळत मात्र हा संघ पुढे आला आत्मविश्वास त्यांच्यामध्ये संचारला आणि आज तागायत आपण पाहिला तर त्या परिसरातला एक ताकदवर संघ म्हणून या टीमकडे पाहिलं जातं. भरपूर चांगला खेळ या टीमच्या माध्यमातून पाहिला लॉफ्ट केला बॉलला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या दिशेमध्ये स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच षटकार. दोन चौकार आणि एक षटकार अशा एकूण आपण पाहिल्या तब्बल 14 धावा. मग अशी म्हटलं का तर सावलीचं सावट आता उन्हाचा प्रहर वाढत चाललाय. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न धीम्या गतीने बॉल टाकला निखिल सावंतने हे व्हेरिएशन त्याच्या या षटकामध्ये पाहायला मिळालं. फर्स्ट ओव्हर कम्प्लीट पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 अशी धावसंख्या आई 11 कोण या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिला सामना वारदोळी संघाने जिंकला आणि इथे टॉस जिंकून चावणे संघाने न्यू स्टार चावणे संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. मागील 2 वर्ष अगोदर सर्व खेळाडूंचे शूज अगदी सेम कलरचे होते आणि अनेक स्पर्धांमध्ये या टीमने घवघवीत यश संपादन केलं. व्यासपीठावरती आपण पाहताय चावणे क्रिकेटचे खंबीर पाठीराखे या ठिकाणी संदीपजी पाटील सचिनजी पाटील सर्व त्यांचे सहकारी इथे सामन्याचा आनंद घेत आहेत आणि एका बाजूने कोणगावचे देखील पाठीराखे मोठ्या संख्येने या सामन्याचा आनंद घेताना तुम्ही पाहताय. बिग बॅटल या दोन टीमच्या दरम्यान पुंडलिक गोजे साहेबांचं इथे आगमन त्यांनाही आपण इथे इन्व्हाइट करूया आपलं सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. पुंडलिकजी गोजे साहेब यांचा मी खरंतर हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करीन ज्यांच्या माध्यमातून 2 कूलर या स्पर्धे मिळाले. आदरणीय योगेशजी पाटील साहेबांचं इथे आगमन त्यांचंही सहर्ष स्वागत. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक मध्ये आलाय गोलंदाज भावेश ठाकूर या संघाचा अतिशय वेगवान असा हा गोलंदाज आहे.
भावेश ठाकुर आणि खेळाडू बाद झाला मैदानाच्या आत मध्ये। पहिला धक्का बसला साहिल मात्रेच्या स्वरूपात आई 11 कोण टीमला। रिमिक्स हा खेळाडू मैदानामध्ये चाललाय आज रात्री। खरंतर मोहा कोळीवाडा विपक्ष कोण अशी लढत तुम्हाला उलवेमध्ये मोरावे नाईट स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल। पहिला सामना नक्कीच आपण त्या मॅचसाठी कोण संघाला शुभेच्छा देऊया। मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ तुम्हाला इथे पाहायला मिळेल। अक्षय गाताडे इनट नंबर 3 मैदानाच्या दाखल झालाय। तिसरा क्रमांकावरती धावा धाव फलकावर देते म्हणजे 14 हाफ ट्रॅकर इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न। सॉफ्ट डिसमिसल एज लागली बॉल मागे विकेट कीपर समीर पाटीलच्या हातामध्ये विसावला। खेळाडू झाला त्या ठिकाणी झेलबाद। अजून एक धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या आई 11 कोण या टीमला। पाटील गुरुग्राम पंचायत सदस्य कसलकण आणि त्याचबरोबर गीताताई महेश पाटील उपसरपंच ग्राम पंचायत कसलकण। आज खर तर केतन पाटील या स्पर्धेकडे पाहिलं तर वाटणार नाही ही स्पर्धा 50,000 ही स्पर्धा तब्बल 1,00,000-2,00,000 स्पर्धा आहे। एवढं चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळालं। अप्रतिम नियोजन या स्पर्धेचं तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहताय। नवीन खेळाडू आकाश मात्रे चौथ्या क्रमांकावरती आला। आकाश भागीदारी करावी लागेल। एका बाजूने तुम्हाला अनिकेत घरतला अनिकेत मात्रेला चांगली साथ द्यावी लागेल तेव्हाच एक मोठं टोटल तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये सेट करता येईल। आणि जर का अनिकेत झटपट बाद झाला तर मात्र अडचणी वाढतील कोण संघाच्या वाट्याला। भावेश ठाकूरचा पुढचा बॉल हा देखील फटका फसलाय। विकेट हॅट्रिकची इथे मात्र किमिया साकारली भावेश ठाकूर या गोलंदाजाने। पहिली या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक इथे आपण पहिला भावेश कडून पाहायला मिळाली। जबरदस्त स्पेल नक्कीच संदीप पाटील सचिन शेट पाटील जे हितचिंतक आहेत या संघाचे प्रचंड खुश झाले। चावणे संघाने ते विकेट हॅट्रिक साकारले भावेश ठाकूरने। भावेश ठाकूर नेहमी खरं तर पॉवर प्लेचा षटक फेकायचा परंतु सध्या निखिल सावंत हा खेळाडू एक चांगला अष्टपैलू खेळाडू त्याच्यावरती पहिल्या षटकाची जबाबदारी आली। त्याने 14 रन खर्च केले आणि त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिल्या 3 चेंडूमध्ये 3 विकेट। नवीन खेळाडू आलाय कौशल मात्रे। कौशल मात्रे हा खेळाडू अक्षय बाद झाला साहिल बाद झाला आकाश बाद झाला आता भागीदारी हवे। पॅट कमिन्सची भूमिका कोण साकारेल खरतर याच गोष्टीची चर्चा। आणखीन एक विकेट कदाचित आपल्या आयुष्यातील हा ड्रीम स्पेल राहील भावेश ठाकूरचा। सलग 4 बॉल वरती 4 विकेट तू चल मैं आया अशी ही परिस्थिती निर्माण झाली आई 11 कोण संघाच्या वाट्याला। सिंगल नंबर लव बाईट्स केक शॉपचे प्रोप्रायटर आदित पाटील मोस्ट वेलकम स्वागत आपलं या बॅचमध्ये। आपलंही स्वागत। 40 गाव प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक मॅरेथॉन मॅचला त्यांच्याकडून केक शॉपची कूपन दिली जाईल। लव बाईट केक शॉप आदितजी पाटील आपलं सहर्ष स्वागत। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय मनीष मात्रे। अजय घरत आय थिंक टीम स्कॉड मध्ये नाहीयेत खरं तर लग्न झाल्यापासून त्यांच्यावरती बरंच बंधन आले ते क्रिकेट कोण संघाच्या आणखीन एक विस्फोटक। आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल तो संघ जिंकेल तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे। लिंक तुम्हाला युट्यूब लाईव्हच्या
धार गडीबाद लखन कांबळे करदर पेठ गावदे पेठ संघाचा गोलंदाज त्याने उस्तारली नाईट स्पर्धेमध्ये विक्रम केला होता सहा चेंडू मध्ये सहा गडीबाद करण्याचा. गतवर्षी लखन कांबळे हा खेळाडू जो गावदे पेठ संघाचा खेळाडू होता त्याने विक्रम केला. इथे लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि काय प्रयत्न होते, कमालीचे एफर्ट 100% डेडिकेशन 100% कमिटमेंट इथे पाहायला मिळालं. झेल जरी सुटले असले तरी प्रत्येक खेळाडूने टाळ्यांचा प्रतिसाद निखिलसाठी दिलाय आणि हे गरजेचं असायला पाहिजे. कारण मोटिवेशन प्रोत्साहन करणं खूप गरजेचं आहे. चुका माणसाच्या हातामधून नेहमी होत आहेत परंतु चुकांमधून आत्मपरीक्षण करून माणसाला पुढे जाण्यासाठी त्याच्या पाठीवरती खरं तर शाबासकीची थाप देखील द्यावी लागते, त्याला मोटिवेट करावं लागतं. आणि निखिलला इथे मोटिवेट करताना हे सर्व खेळाडू सिंगल आली. आता इथे मात्र वन मॅन आर्मी ही भूमिका आता अनिकेत मात्रेला या सामन्यामध्ये साकारू लागेल. हा खेळाडू शेवटपर्यंत उभा राहिला तर धावा होतील. सेन्सेबल क्रिकेट. कारण सुरुवातीच्या टॉपवर जे खेळाडू जे खरं तर अनिकेत मात्रे सलामीला सोबत आले होते ते झटपट बाद झाले, त्यामुळे आता स्ट्राईक स्वतःकडे ठेवून धावा कशा बनवता येतील हा प्रयत्न अनिकेत मात्रेचा राहील. दोन षटक संपली, दोन षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकामध्ये गडी बाद झाले 4. 16 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहताय. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 50,000, द्वितीय क्रमांक 25 आणि तृतीय क्रमांक 12,500. 3 दिवसीय स्पर्धा, अप्रतिम आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं. काल अगदी 5:15 संपूर्ण सामने कंप्लीट झाले. आज देखील आम्हाला वेळेवरती ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न करायची आहे आणि खूप मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर मान्यवरांची उपस्थिती देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेला इथे आपण पाहिली. थर्ड ओव्हर तिसऱ्या षटकामध्ये आलाय गोलंदाजी मार्गमध्ये विलास ठाकूरला तिसऱ्या षटकामध्ये समीर पाटील ऍज अ टीम कॅप्टन भरपूर चांगलं योगदान त्याचं राहिलंय. कारण या संघाची युनिटी आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळाली. एका बाजूने आपण पाहिला खरं तर संपूर्ण कोण संघ ज्यामध्ये यंगस्टरचा भरणा जास्त आहे अनिकेत मात्रे चर्चा राहील. खरं तर या खेळाडूची या दोन षटकामध्ये जर का हा खेळाडू जास्त काळ विकेटमध्ये उभा राहिला तर धावांचा तुम्हाला ओघ वाढताना पाहायला मिळेल. कारण या खेळाडूकडे प्रचंड क्षमता आहे. मगाशी मी म्हटलं 40 गाव प्रीमियर लीग मध्ये मालिकावीर हा पुरस्कार त्याला मिळाला होता. हा पहिला बॉल उंच गेलाय, अंतर कमी कापलाय. निखिल सावंत झेल खाली, आता मात्र अडचणी वाढतील. झेलबाज झालाय अनिकेत मात्रे हा फलंदाज. बिग विकेट डाऊन, मोठा धक्का कोण टीमला. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू. श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. प्रथम कांबळे हा खेळाडू आता मैदानामध्ये आलाय. मग इथे टॉप ऑर्डर खरं तर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोलॅप्स झाली आहे, अगदी पडली आहे. त्यामुळे आता मधल्या जे डेथ ऑर्डर मधले खेळाडू आहेत त्यांना आता संधी मिळाली आहे आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची. प्रथम कांबळे हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला इनेट नंबर 7. 5 गडी बाद झाले, 2 नॉन स्ट्राइकिंग एंडला असतील. मनीष मात्रे या षटकामध्ये विलास. 6 बॉल इथे स्क्वेअर लेग मध्ये फटका सजवलाय. वेगाने बॉल चालला, बाउंड्रीच्या दिशेने सीमारेषा पार आलाय. सनसरी चौकार. आतापर्यंत लागल्या विलासचं हे षटक आणि इथे मात्र चांगला फटका प्रथम कांबळेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इथून ज्या धावा येतील त्या खरं तर आपण पाहिला आत्मविश्वास देणार राहतील कोण संघाला सेकंड इनिंग मध्ये बॉलिंग करताना. आणि तो प्रयत्न आता विलासच्या अगेन्स्ट प्रथम कांबळे आणि त्याच्या बरोबरीने निखिल मनीष माफिया या दोन्ही फलंदाजांना करावा लागेल. अवे फ्रॉम द बॉडी व्हाइट बॉलचा इशारा, अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. धावसंख्येत होईल वाढ 21 धाव फलकावरती. षटकाला खरं इनिंगला सुरुवात झाली पहिल्या षटकामध्ये बिनबाद 14 या धावा धाव फलकावरती आल्या. परंतु सेकंड ओव्हर मध्ये भावेशने कमालीची गोलंदाजी केली. हेलिकॉप्टर लुक दिला, बॉल उंच गेलाय. जज करतात फिल्डर आणि तिथून मात्र कांबळेचा संपला खेळ.
आता मैदानामध्ये चाललाय, आता इम्पॅक्ट या सामन्यामध्ये कोण टाकेल, या सामन्यामध्ये निर्णायक भूमिका कोणता खेळाडू साकारेल हे पाहावं लागेल. जवळजवळ या इनिंग मध्ये हा सहावा धक्का बसला आई इलेवन कोण या टीमला. या मॅचच्या दरम्यान न्यू स्टार चावणे विपक्ष आई इलेवन कोण जबरदस्त लढती. न्यू स्टार चावणेच्या माध्यमातून देखील आपण अनेक वेळा करतो, माध्यमिक शाळेच्या क्रीडांगणावरती मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्या. आणि एका बाजूने कोण संघ लॉफ्टेड हा फटका एक्स्ट्रा कव्हरला चाललाय आणि पुन्हा एकदा निराशा आली कोण संघाच्या पदरी. अजून एक धक्का बसता झेलबाज झाला हा खेळाडू, आल्या पावली माघारी परतावा लागेल या फलंदाजाला. असो की हा संघ जिंकेल तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला मॅच येईल सात गडी बाजले. नवीन फलंदाज नितीन मात्रे अनुभवी खेळाडू या टीमचा. नितीन यावेळेस आपण पाहू शकाल मैदानामध्ये आला नवव्या क्रमांकावरती. क्षमता आहे या खेळाडूंकडे मोठे फटके खेळण्याची. एज लागली आहे, चांगला एफर्ट समीर पाटीलचा. ड्राईव्ह लगावला होता, जर झेल पकडला असता तर कदाचित या स्पर्धेतला कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरला असता. कारण अगदी आपण पाहिलं वेगवान बॅटला ब्रश करून बॉल विकेट किपरच्या दिशेमध्ये चालला होता आणि त्याला मात्र ड्राईव्ह लगावत झेल पकडण्याचा प्रयत्न समीर कडून पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक. इथे ऑन ड्राईव्ह केला बॉलला, वीस सेफ मध्ये फटका सजवला लॉंगॉनच्या दिशेमध्ये. निखिल सावंत फंबल झाले, थ्रो अतिशय वेगवान झाला आणि दोन धावा देखील आल्या. दोन रन कम्प्लीट गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दोन धावा आल्या, दोन रनने संघ पुढे चाललाय. धाव संख्येत वाढ झाली, एकूण धावा धावफलकावरती आहेत, त्या म्हणजे सात गडी बाद 23 धावा. मनीष साठे साहेब आरिवलीचे, त्यांचं या ठिकाणी आगमन. सन्माननीय मनीषजी साठे साहेब आपलंही सहर्ष स्वागत. फक्त 23 धावा, तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आल्या. आता अंतिम षटक आहे, या अंतिम षटकामध्ये या स्लॉग ओव्हर मध्ये आक्रमक भूमिका साकारावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहता या दोन्ही खेळाडूंना जितके मोठे फटके तुम्हाला खेळता येतील तो प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. 23 आहेत, किमान 40-40 आसपास जर संघ गेला तर फायटिंग टोटल उभारू शकतो या ठिकाणी कोण संघ चावणे संघासमोर, हेच म्हणावं लागेल. कारण बॉलिंग स्ट्रेंथ देखील कोण संघाची देखील तेवढीच मजबूत आहे. अंतिम षटकामध्ये कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवतील हे देखील पाहावं लागेल. नेक्स्ट इनिंग मध्ये संदेश बॉलिंग मार्क मध्ये आलाय, परंतु पुढचा सामना असेल वारदोली विपक्ष विनर टीम. वारदोली संघाने कुठेही जाऊ नका, चेतन मिसाल आपल्याला थांबायचं आहे, नेक्स्ट मॅच तुम्हाला खेळायचं आहे. विनर विपक्ष वारदोली. संदेश पाटील बॉलिंग ट्रॅक मध्ये आलाय. संदेश आणि प्रवीण करते ही दोन भावांची जोडी, या संघाची एवन जोडी आहे. अनेक वेळा आपण पाहिलं चांगली बॅटिंग करणारे हे दोन्ही खेळाडू आणि तेवढीच चांगली गोलंदाजी आपण त्यांच्या माध्यमात होताना पाहायला मिळाली. मनीष मात्रे स्टॅकिंग एंडला, अभी नाही तो कभी नाही, आता नाही तर कधीच नाही, असा मात्र खेळ तुम्हाला करावा लागेल या षटकामध्ये. आक्रमण आक्रमण आणि आक्रमणच या सामन्यामध्ये तुम्हाला इथे करावं लागेल. संदेश पाटील तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट, समोर असेल मनीष. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस टायमिंग. विकेट कीपर समीर पाटील झेल खाली, हा आठवा धक्का बसतोय आई इलेवन कोण टीमला. मैदानामध्ये चाललाय प्रचंड दडपण, धावांचं ओझ. आपण पाहता टार्गेट सेट करण्याचा हा प्रयत्न थोडासा अपयशी राहिलाय आतापर्यंत या मॅच मध्ये कोण संघाकडून. स्टार्ट चांगला मिळाला, परंतु भावेशने केलेली भन्नाट गोलंदाजी.
या दरम्यान बोकरपाडा गावचे उद्योजक आदरणीय मनोहर पाटील साहेबांचे आगमन, त्यांनाही विनंती आहे आपण या व्यासपीठामध्ये आपलंही स्वागत, सन्माननीय मनोहर पाटील साहेब बोकरपाडा यांचं स्वागत। आडव्या बाटने सन्माननीय सुभाषजी लकांबळे साहेब सदस्य आमच्या या कदर कसलगण ग्राम पंचायत या स्पर्धेचे आयोजक, त्यांनाही विनंती आपण देखील या सन्माननीय उद्योजक बोकरपाडा मनोहर पाटील साहेबांचं देखील आगमन। सिंगल आली डबल पुढे घेऊन चालले दोन्ही खेळाडू, एक धाव आली, 24 धावा धाव फलकावरती, लो स्कोरिंग सामन्याकडे वाटचाल करतात मैदानामध्ये कोण संघाचे फलंदाज। नितीन क्लासिकल हा फटका ऑन साइड मध्ये स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला ठोकलं, सीमा पार षटकार। नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य या स्पर्धेचे आयोजक आदरणीय सुभाषजी लकांबळे साहेब इथे मार्गस्थ होतात आणि त्यांच्या बरोबरीने बोकरपाडा गावचे उद्योजक सन्माननीय मनोहर शेठ पाटील यांचा आपण करूया सहर्ष स्वागत। पुन्हा एकदा व्हीसेप मध्ये हा फटका सजवला नितीन, अनुभवी खेळाडू या संघाचा, त्याने आता धावा बनवून किन जर आला तर नक्कीच फायटिंग टोटल पारा मिळेल, परंतु निर्धाव चेंडू आला, डॉट बॉल डॉट बॉल आपण पाहताय। गोल्डन मॅन मनोहर शेठ पाटील बोकरपाडा सुप्रसिद्ध उद्योजक आणि त्यांच्या बरोबरीने सुभाष दादा लकांबळे नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य या स्पर्धेचे आयोजक। इथे बॉलर बॅक ड्राईव्ह हा फटका आहे, सीमारेषा पार चाललाय, शेवटच्या बॉलवर त्यांना हा चौकार, आई इलेव्हन कोण टीमला थोडासा कॉन्फिडन्स देईल। पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धावा धाव फलकावरती लागल्या 8 गडी बाद 35 धावा। धन्यवाद, येणाऱ्या 24 बॉल मध्ये 36 रनची गरज। मनीषजी साठे मरिया हॉटेल त्यांचं इथे आगमन, 36 रनची गरज। सर्व पाहुण्यांचा आभार, आपला अमूल्य वेळ या स्पर्धा दिला त्याबद्दल आयोजकांकडून आपलं आभार व्यक्त करतोय आणि महेंद्र जाधव साहेब यांच्याकडून चौने टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा आल्या, त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करू शकता। तुम्ही घर बसल्या माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल तो संघ जिंकेल, तर तेच या सर्वांना ज्यांचे ते आगमन झाले ते सन्माननीय युट्यूब लाईव्ह मनोहर शेठ पाटील बोकरपाडा सुप्रसिद्ध उद्योजक यांचा सन्मान केला जाईल। ऍप डाउनलोड करा, तिथे पुंडलिक गोजे साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आदरणीय मनोहर शेठ पाटील बोकरपाडा यांचा आपण इथे सन्मान करावा। मनोहर शेठ पाटील बोकरपाडा यांचा इथे सन्मान होतोय। 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट, तुम्ही घर बसल्या देखील त्या ठिकाणी ट्रेडिंग करू शकताय, ड्रीम इलेव्हन सारखा तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन कर्जदार खेळू शकता आणि घर बसल्या पैसाही कमवू शकताय। एक मॅच मध्ये केतन पाटीलने 500 कमवले आणि स्वतःच्या रिस्क वरती घ्या। 24 लाईव्ह इव्हेंटचे सर ऑपरेटर नेहमी प्रत्येक सामन्यामध्ये पैसे जिंकतात, तेच लावतात जास्त। बघा ट्रेडिंग वर ट्रेडेक्स ऍप वर तुम्ही ट्रेडिंग करू शकताय आणि त्या ठिकाणी घर बसल्या पैसाही तुम्ही कमवू शकता आणि या स्पर्धेमध्ये आपला प्रेडिक्शन तुम्ही लावू शकता, कोणता संघ जिंकेल कोणता संघ पराभूत होईल आणि त्याच अनुषंगाने तुम्ही घर बसल्या पैसाही कमवू शकताय। 36 टार्गेट पहिली जोडी संदेश पाटील आणि त्यांच्या बरोबरीने दिलीप ठाकूर दोन खेळाडू, पॉवर प्ले स्पेशालिस्ट संदेश पाटील, पॉवर प्ले मध्ये गॅप कसे शोधायचे, पॅड स्वीपचे फटके कसे खेळायचे, या सर्व गोष्टींचा अभ्यास ज्याच्याकडे तो संदेश पाटील आणि त्याच्या बरोबरीने विस्फोटक आक्रमक फलंदाजी करणारा दिलीप मैदानामध्ये चाललाय। बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला शुभेच्छा या लढतीसाठी, खूप मोठी लढत।
नेक्स्ट मैच वारदोली विपक्ष विनर टीम, त्यानंतर पुढचा सामना असेल नऊ तरुण भातान विपक्ष स्वर्गीय बंडू शेठ दिघे इलेवन श्री गणेश गिरवले, आणि चौथा सामना असेल चिखले विपक्ष जेडीएम बेलवली, हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल। चला लगेच सामना सुरू करा। आकाश मात्रे पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक मध्ये आलेत। आकाश मात्रे पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक मध्ये आलेत आणि हे पहिलं षटक त्यांच्याच माध्यमातून पाहायला मिळेल। समोर संदेश आणि दिलीप ही पहिली जोडी मैदानामध्ये आल्या। अगदी कमी धावा आहेत। मागच्या सामन्यामध्ये वारदोली संघाच्या तेजस ने करत चांगली बॅटिंग केली, 21 धावा त्याने आपल्या संघासाठी जमवल्या आणि तो खेळाडू सामनावीर राहिला होता। आता इथे देखील एक मॅरेथॉन इनिंग खेळावी लागेल एका खेळाडूला, किंबहुना एखादी पार्टनरशिप जरी झाली दोन खेळाडूंमध्ये तरी हे खरंतर आव्हान मापक वाटेल चावणे संघासमोर। परंतु आई इलेवन कोण या विभागातील असा संघ आहे जो अनेक स्पर्धा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होतोय आणि तिथे चांगला परफॉर्मन्स या टीमकडून पण होताना पाहायला मिळाला। चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये जवळजवळ 8 ते 9 खेळाडू या कोण संघाचे सिलेक्ट झालेत। एका बाजूने अनिकेत मात्रेवरती कॅप्टनची जबाबदारी, साहिल ट्रान्सपोर्ट 7080 या संघाचा तो कॅप्टन आहे। पहिला बॉल या षटकातला वेगवान चेंडू तेज सर्रार सबमरीन डिलिव्हरी, तानाजी पाटील साहेब आणि वासुदेव गोजे साहेब या दोघांकडून खर तर स्पर्धेसाठी 1000 पारितोषिक आलंय। दोंडू गोजे साहेब यांच्याकडून दिली 500 रुपयाचा आर्थिक सहाय्य या स्पर्धे मिळालं। कट करण्याचा प्रयत्न, झेल सुटला, जीवनदान मिळालं संदेश पाटीलला। बघा थोडासा बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला अगदी हातामध्ये आला होता, स्किड झाला आणि त्यानंतर मात्र सिंगल घेतले। संदेश पाटीलचं विकेट कदाचित मिळालं असतं परंतु नियतीला हे मान्य नव्हतं आणि झेल मात्र सुटला, जीवनदान मिळालं त्या खेळाडूला। सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली आहे। धावसंख्या धाव फलकावरती बिनबाद 1। आकाश मात्रे चांगला स्टार्ट जर दिला तर नक्कीच ही मॅच बनेल। या मॅच मध्ये रंग भरले जातील जर का सुरुवातीला चांगलं षटक टाकलं तर। आणि एका बाजूने दिलीप हा खेळाडू त्याची बॉडी लँग्वेज पाहता अतिशय चांगली देहबोली, लाउड अफील लेग बिफोर द विकेट LBW खेळाडू बाद पहिला धक्का बसतोय न्यू स्टार चावणे टीमला। दिलीपला जावं लागेल मैदानाच्या बाहेर। प्रवीण पाटील, दिलीप बाजला, प्रवीण आता मैदानामध्ये आहेत। संदेश आणि प्रवीण खर तर या संघातील बऱ्याच खेळाडूंना वारकरी संप्रदायाची प्रचंड खर तर ओढ आहे। आम्ही नेहमी पाहिलं असं म्हणतात, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। वारकरी संप्रदाय हा संतांनी समाजाला दिलेला अनमोल भेट आहे आणि त्या संप्रदायाची प्रचंड ओढ या खेळाडूंना आहे। आणि हे चावण्याचे खेळाडू तुम्ही मैदानामध्ये पाहता, याचं बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये दोन्ही खेळाडू प्रवीण संदेश दिलीप बाद झाला। परंतु कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी आकाश मात्रे या खेळाडूचं चांगलं कमबॅक त्याच्याकडून आपण होताना पाहिलं। पहिलं षटक चांगला स्टार्ट हवाय कोण टीमला या कमी धावा वाचवण्यासाठी आणि तो चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न इथे करतायत। आकाश लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये आलंय, त्यामुळे डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षकाला पाठवलंय आणि एक्स्ट्रा कव्हर मधला डीप मधला फिल्डर सर्कल तटीय सर्कलच्या आतमध्ये घेतला। एक क्षेत्ररक्षक तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल लॉंगॉनच्या दरम्यान, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर, शॉर्ट पॉइंट, त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड ऑफ, खूप चांगली फिल्डिंगची व्यूहरचना या ठिकाणी कोण संघाने लावली आहे। तटीय सर्कलच्या वर्तुळामध्ये 9 क्षेत्ररक्षक आणि 1-2 क्षेत्ररक्षक। तटीय सर्कलच्या बाहेर आदळलेला आपटलेला हा बॉल होता, हे खरं तर अटेम्प्टेड शॉर्ट बॉल ज्याला म्हणता येईल, जाणून बुजून हा शॉर्ट बॉल टाकला होता स्क्वेअर डीप मध्ये फिल्डरला उभा केला होता आणि झेलबाद करण्याचा हा प्रयत्न। दोघेही खर तर भाऊ आहेत मैदानामध्ये प्रवीण आणि संदेश, अतिशय घातक ही जोडी आहे।
36 टार्गेट आहे, थोडंस चिंतेचं वातावरण आतापर्यंत आहे चावणे संघाच्या खेम्यामध्ये। जेव्हा एखादा मोठा फटका येईल तेव्हा मात्र आनंदाचं वातावरण। शॉर्ट कव्हरला हा फटका हलक्या हाताने ढकलला होता, स्लाइस केला बॉलला, सिंगल घेतली आणि इथे मात्र सिंगलच्या मदतीने धावा आल्या धाव फलकावरती, त्या म्हणजे एक गडी बाद दोन धावा। गुड बॉलिंग, चांगला स्पेल या ठिकाणी हाताळतोय आकाश मात्रे हा खेळाडू। अक्षय गाताडे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये संपूर्णपणे फिल्डिंगची व्यवरचना करत पाहता त्यांना, आणि षटक मात्र आकाश मात्रेचा आतापर्यंत निर्णायक राहिला या सामन्यामध्ये। फुल टॉस बॉल, पंचांचा इशारा, बीमर बीमर कॉल, दैव बलोत्तर असं म्हणावं लागेल। एकाच मॅच मध्ये कदाचित दोन वेळा संधी मिळाली। बीमरचा इशारा आलाय पंचांकडून, चला कोणत्याही प्रकारचे आर्ग्युमेंट तुम्ही करू नका पंचांसोबत, कोण संघाच्या खेळाडूंना सूचना राहील सर्व संघांना, माफी असावी, सर्व संघांना सूचना राहील, पंचांचा निर्णय हा अंतिम राहील। आपण डावाला लगेच सुरुवात करा, 1+1 अशा दोन डावा इथे ऍड होतील। बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये चावणे संघाच्या धाव फलकामध्ये चला भीमर साठी रिव्ह्यू घेण्यात आला पंचांकडून। वेस्ट साईडच्या वर हा बॉल असेल का हे पाहिलं जाईल आणि त्यानंतर योग्य निर्णयाची आपण इथे प्रतीक्षा करूया। चेक केला तो भीमर, भीमर आहे की नाही हे पाहिलं जाईल आणि योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू। निर्णय पेंडिंग आहे, सर्वांच्या नजर आता इकडे आमच्या कॉम बॉक्स कडे। बीमर बॉल कॉल, बघा बीमर घोषित केलाय त्यामुळे आता लगेच सामना सुरू करा। 1+1 अशा दोन धावा इथे मिळतील। प्रॉपर कनेक्ट ज्या ठिकाणी झाला वेस्ट साईडच्या बर हा चेंडू पंचांच्या निदर्शनास आला आणि त्यांच्याकडून इशाराला हा बीमर बॉल। चला अक्षय लगेच सामना सुरू करा, आता पंचांचा निर्णय अंतिम राहील। लक्ष असू द्या, आपण सर्व शिस्तबद्ध खेळाडू आहात आणि भरपूर चांगला कोऑपरेट नेहमी हे संघ करत असा प्रत्येक स्पर्धेला। आणि इथे डावाला सुरुवात, फ्रीड बॉल मैदानामध्ये फेस करेल प्रवीण पाटील हा खेळाडू। स्ट्राईक रोटेट झाली त्यामुळे फिल्डिंग मध्ये बदल करता येईल तुम्हाला। फ्रीडच्या बॉलमधी स्ट्राईक रोटेट झाली नसेल तर कदाचित फिल्डर तुम्हाला त्या ठिकाणी उभे ठेवावं लागले असेल आणि इथे मात्र फिल्डिंग रजिस्ट्रेशन मध्ये बदल होतोय। आकाशने कमबॅक केलं होतं परंतु एक बीमर बॉल, त्यानंतर हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा चांगला बॉल टाकलाय। आकाशचा फॉलो थ्रू तुम्ही पाहिला असेल, थोडासा नॉईज त्याच्या मुखातून ऐकायला येतोय। खर तर तो त्या ठिकाणी बॉल डिलिव्हर करतोय, प्रचंड ताकद त्या ठिकाणी लावतोय त्या बॉलला डिलिव्हर करताना। पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त पाच, एक गडी बाद पाच, पाच धावा आल्या। आता अजूनही 18 मध्ये 31 ची गरज। डीजे गरज, पहिल्या षटकामध्ये आल्या फक्त पाच बॉलिंग ट्रॅक मध्ये। तो नितीन म्हात्रे अनुभवी गोलंदाजा संघाचा, नितीन म्हात्रे 777 क्रमांकाची जर्सी सर्व खेळाडूने परिधान केली आणि नितीनला बॉलिंग ट्रॅक मध्ये मी मगाशी उल्लेख केला, या मॅच मध्ये एखादी मॅरेथॉन इनिंग एखाद्या खेळाडूने साकारली किंवा एखादी मोठी पार्टनरशिप जर का चावणे संघाचा झाली तर हे आव्हान सोपं होऊन जाईल। क्षमता आहे या खेळाडूंकडे, प्रचंड क्षमता त्यांच्याकडे भरली आहे असे हे खेळाडू। इथे पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये हा फटका सजवलाय, चांगली फिल्डिंग, थ्रू होईल तोपर्यंत दुसरा रनचा प्रयत्न होतो आणि दोन धावा कंप्लीट। नॉन स्ट्रायकिंग यायला थोडं झाला असता तर कदाचित इथे चान्स मिळाला असता, परंतु समय सूचकता ही देखील तेवढीच महत्वाची आहे। दोन धावा आल्या, दोन रनने आता कॅल्क्युलेशन बदलेल। 17 चेंडू मध्ये 29 ची गरज, चढ उतार करता पण पाहताय आणि या सामन्यामध्ये देखील तेच घडतंय। पहिल्या षटकामध्ये फक्त पाच,
सेकंड बॉल नटरंग स्टाइल ने फिर मारने का प्रयत्न, एज लगली बॉल गेला मागे, शॉर्ट फाइन लेगला झेल पकड़ने हा खेळाडू चल रहा है। प्रवीण चा संघर्ष अपयशी राहिला या मैच मध्य, सात आठ क्रमांकापर्यंत चांगले फलंदाज त्यांच्याकडे क्षमता आहे, मोठ्या धावांची पाटला करण्याची ते खेळाडू तुम्हाला इथे पाहायला मिळतील, परंतु इथे पार्टनरशिप गरजेची आहे या मैच मध्ये चौने टीमला। 16 चेंडू 29 धावांची गरज। बैक टू द बॉलर नितिन मात्रेचा हा चेंडू डॉट आलाय, अजून एक निर्धाव चेंडू, जस जसे निर्धाव चेंडू टाकले जातील तसा प्रेशर हा वाढेल बॅटिंग करणाऱ्या संघावरती, आणि तो प्रेशर आता क्रिएट केलाय आई 11 कोण टीमने न्यू स्टार चावणे संघावरती। आता बॉल पेंडिंग आहेत 15, विजयासाठी 29 ची गरज, 15 चेंडू आणि 29 धावा असं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय। हरेश पाटील यांचा फटका इथे आपण पाहू शकाल, लॉंगर मध्ये खेळून काढलाय, आणि खरं तर कसलकल ग्रुप ग्राम पंचायतच्या विद्यमान उपसरपंच आदरणीय गीताताई महेश पाटील यांचे भाऊ आहेत हरेश पाटील, ते मात्र मैदानामध्ये खेळतात। आणि एक रन आली, समीकरण सुदर्शन सांगतील आता, 14-28 प्रत्येक बॉल मागे 200 च्या स्ट्राईक रेट बॅटिंग करायचे, 14 चेंडू मध्ये 28 हे समीकरण मैदानामध्ये आलंय, मॅच संपलेली नाहीये। ऑन साइड मध्ये पुन्हा एकदा नितीनचा हा फटका, नितीनच्या अगेन्स्ट हा फटका आपण पाहिला, सिंगल रन मात्र आले, 13 चेंडू आणि 27 समीकरण, शेवटचे 13 बॉल आणि 27 धावा, सामना आता रफ अँड टफ होत चाललाय, 13 बॉल आणि 27 धावांचं समीकरण, कोण जिंकणार हा सामना, चावणे की कोण, खरं तर यासाठी हा संघर्ष मैदानामध्ये पाहता, 13 बॉल 27 हरेशला मात्र आता आक्रमण करावं लागेल, पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर, रन नाहीये, कौतुकास्पद कम बॅक, कोण संघाचं पार मिळालं, दोन षटक संपली, दोन षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 9वा धाव फलकावरती। लिंक तुम्हाला युट्यूब लाईव्हच्या बायो मध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ऍप डाउनलोड करा, तिथे मॅच येईल। आणि 27 समीकरण, पहिल्या दोन षटकामध्ये जे प्रेशर क्रिएट केलंय खरं तर आकाश आणि नितीनने, त्यामध्ये सातत्य टिकवावं लागेल अनिकेतला, आणि एका बाजूने टेम्परामेंट संयम बाजूला ठेवून आता आक्रमण करावं लागेल, आता योग्य वेळ आली आक्रमणाची, जर इथे आक्रमण केलं तर या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय, आणि तो प्रयत्न आता मैदानामध्ये करावा लागेल। खरं तर संदेश पाटील यांच्या बरोबरीने हरेश पाटील या दोन्ही फलंदाजांना, अजूनही भावेश ठाकूर आहे, निखिल सावंत आहे, समीर पाटील आहे, चांगले बॅटर त्यांच्या खेम्यामध्ये आहेत, धावांचा पाठलाग करण्यासाठी सक्षम हा संघ आहे, परंतु कौतुक करावं लागेल अनिकेत मात्रेच्या संपूर्ण टीमचं, संपूर्ण स्क्वॉडचं, चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली। अनिकेत तयार, ओव्हर द विकेट, फर्स्ट बॉल मागे चाललाय, शॉर्ट फाईन लेगला, निर्धाव चेंडू आलाय, अजून एक डॉट बॉल, दबाव हा खरं तर वाढत चाललाय न्यू स्टार चावणे संघावरती, दोन्ही संघ त्याच ताकदीचे आहेत आणि त्याच धाटणीचे आहेत, त्यामुळे हे बॅटल तुम्हाला अंतिमच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाहीये। संदेश स्वतःवरती विश्वास दाखवतोय आणि त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे। आता 11 मध्ये 27 हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये इथे उभं राहिलंय। पुन्हा एकदा लॉफ्टेड हा फटका, ऑन ड्राईव्ह केला लॉंगच्या दिशेमध्ये, गॅप शॉट सिलेक्शन आणि 4 धावा इथे मिळतील न्यू स्टार चावणे टीमला। न्यू स्टार चावणे संघाला आता 10 मध्ये करायच्या मैदानाच्या आतमध्ये, तब्बल 23 10 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय। अतिशय रंगतदार असा हा सामना, संदेश पाटील सलामी लागलेला खेळाडू अजूनही विकेट मध्ये तळ ठोकून उभा आहे आणि तो मात्र आता आक्रमण करतो मैदानामध्ये। अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अफील, यॉर्कर बॉल टाकला, अगदी बुंध्यामध्ये हा बॉल टाकला, तिथे मात्र रन मिळेल एक लेग बाईच्या स्वरूपात, एक्स्ट्रा मध्ये भर पडेल। आता 9 चेंडू आणि विजयासाठी तब्बल मैदानामध्ये करायच्या 22, 3 बॉलमध्ये सुदर्शन किमान 7 ते 8 जरी धावा आल्या तरी हा सामना शेवटपर्यंत रंगेल, या सामन्यामध्ये मजा येईल जर 7-8 धावा या 3 चेंडू मध्ये आल्या तर, आणि जर का 1-2 मोठे फटके आले
तर या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करेल तो म्हणजे न्यू स्टार चावणे संघ। आणि इथून आपण पाहता मैदानामध्ये अनिकेत मात्रेने एका दुसरा जर का विकेट जरी घेतला तर कोण संघाचं पारडं तुम्हाला जड होताना पाहायला मिळेल। प्रेडिक्शन आपण भरपूर केले, कोणता संघ पुढे जाईल, वर्तमान स्थितीमध्ये चांगली कामगिरी करेल हे देखील पाहावं लागेल। शेवटच्या 9 बॉल विजयासाठी आता 22 रनची गरज, मॅच ऑन आहे, सामना अजूनही ऑन आहे। आणि इथे मात्र आता स्ट्रायकिंग एंडला हरेश पाटील अकूट टप्प्याचा बॉल, पंचाने सांगितलं हा वाईट बॉल, एक्स्ट्रा मध्ये बर पडेल, निर्णायक क्षणाला हा वाईट बॉल आलाय। आता 9 चेंडू मध्ये 21 रनची गरज। चला बघा वाईडला रिव्ह्यू नाहीये, आपण सामना सुरू ठेवा। नऊ चेंडू मध्ये 21, अबा चला सामना थोडासा स्पीडअप करा, लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज। ऑफिशियल पंचाचा निर्णय अंतिम असेल प्लीज। 9 बॉल आणि 21 चं समीकरण, चला फिल्डिंग लावून घ्या लगेच। कोण टीम नऊ चेंडू आता 21 चं समीकरण मैदानामध्ये आलंय, सामना अजूनही बॅलन्स आहे। चला वाईडला रिव्ह्यू नाहीये, फक्त बीमर आणि रनआउट साठी रिव्ह्यू राहील। चला सामना पण लगेच सुरू करा प्लीज। महत्वाचा क्षण, क्रुशल कंडिशन या मॅचची। अतिशय निर्णायक क्षण या सामन्याचा आपण मैदानामध्ये पाहताय। प्रशांती बांदिवडेकर पेन चे ऑफिशियल पंच मैदानामध्ये आहेत। ऑफ ब्रेक पद्धतीचा हा चेंडू तिथे पाहायला मिळाला, अनिकेत कडून पडू डाव्या हस्ते बाहेर चाललं असं पंचाच्या निदर्शनात आलं आणि त्यांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय। 9 बॉल 21 समीकरण मैदानामध्ये निर्माण झालंय, संपलेला नाहीये हे सांगतायत दोन्ही संघाचे खेळाडू। वेगवान तेज तरार बॉल फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न अनिकेतचा इथे पाहायला मिळाला, सिंगल आले। अनिकेत थोडासा इंजोर्ड आहे तरी देखील धावांचा कर्ज बॉलला थांबवण्या त्याने प्रयत्न केलाय। अजूनही 8 मध्ये 20 समीकरण, शेवटच्या 8 बॉल आणि 20 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय। जबरदस्त मॅच, नेक्स्ट मॅच चला वारदोली संघाचा कॅप्टन इथे रिपोर्टिंग करा, विनर विपक्ष वारदोली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल। शेवटच्या 8 बॉल 20 रनची गरज, 8 चेंडू आणि 20 धावा याच दरम्यान आरवलीचे आदरणीय दीपकजी पाटील त्यांच्याच बरोबरीने आरवलीचे आदरणीय मोहनजी पाटील साहेब, आरवलीचे सन्माननीय संतोषजी गोजे साहेब या पाहुण्यांचं आगमन इथे झालंय। आता शेवटचे सुदर्शन 7 चेंडू आणि विजयासाठी 19 ची गरज, जबरदस्त मॅच। पहिल्या तिन्ही षटकांमध्ये गोलंदाजांचा वर्चस्व पाहायला मिळाला, परंतु जर का इथे या बॉलवरती मोठा फटका आला तर समीकरण थोडं सोपं होईल चावणे टीमसाठी। अनिकेतच्या अगेन्स्ट तुम्हाला मोठा फटका इथे खेळावा लागेल। ऑन ड्राईव्ह पुन्हा एकदा 20 सेप मध्ये हा फटका, चांगला फटका, परंतु सिंगलच रन मिळेल, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। आता अंतिम 6 चेंडू आणि विजयासाठी न्यू स्टार चावणे टीमला 18 ची गरज। सहा चेंडू आणि आता 18 धावांची गरज, चला थोडं स्पीडअप करा, पाणी घेऊन चला मैदानामध्ये, पाणी घेऊन चला दोन्ही 12th मॅन आणि आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून।
मैच अजूनही ऑन आहे, सामना संपलेला नाहीये. निखिल पाणी घेऊन गेलाय आणि कानमंत्र देऊन आला आपल्या खेळाडूंना, कारण या मॅच मध्ये दावा होतील. केल्याने होते रे आधी केलेच पाहिजे, संतांनी सांगितलंय. अशक्य असं काही नाही, इम्पॉसिबल तुम्ही पॉसिबल करू शकताय. न थकता न थांबता न हरता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. जरी या पहिल्या तीन षटकामध्ये आई इलेव्हन कोण संघाचं पारड जड असलं, तरी अंतिम षटकामध्ये हिरो बनण्याची संधी आहे हरीश पाटीलला, हिरो बनण्याची संधी आहे संदेश पाटीलला. सन्माननीय दीपकजी पाटील, सन्माननीय मोहनजी पाटील, सन्माननीय संतोषजी गोजे साहेब या पाहुण्यांचं स्वागत. लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक मध्ये गोलंदाज येतोय भावेश मात्रे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धे नियम आहे. धावा तुम्हाला कंप्लीटली चेस करावे लागतील या मॅच मध्ये संघाच्या विजयासाठी. भावेश मात्रे साहिल ट्रान्सपोर्टर, खरं तर आपण पाहिला साहिल ट्रान्सपोर्टचे ते देखील सर्वे सर्व आहेत. आणि यावेळेस बॉलिंग ट्रॅक मध्ये चार भाऊ, यस आपण पाहता ज्यामध्ये साहिलला अगदी कमी वयामध्ये कोण सारख्या एका श्रीमंत ग्रामपंचायतीमध्ये सदस्य बनण्याचा बहुमान मिळाला. सहा बॉल अठरा समोर हरीश पाटील, अभी नाही तो कभी नाही. इथे शॉटम पूल करायचा, हा फटका देखील फसलाय, सेफ लँडिंग झालाय बॉल. एक रनने मात्र फारसा दबाव पडणार नाहीये आई इलेव्हन कोण या संघावरती. ताकदीपेक्षा टायमिंग महत्वाचं आहे. खरं तर आपण पाहिलं हरीश मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मला योग्य फुटवर्कचा वापर करून बॉलला टाइम देखील करावा लागेल. पाच चेंडू आता सतरा, पाच बॉल आणि सतराचं समीकरण मैदानामध्ये आलंय. सामना अजूनही आपण पाहताय ऑन आहे. दोन मोठे फटके जर आता आले तर मात्र सामन्यामध्ये शिरकाव करतील न्यू स्टार चावणे संघाचे खेळाडू. अखूट टप्प्याचा बॉल, अंतिम क्षणाला आक्रमण करतायत संदेश पाटील. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त, हा षटकार आलाय चावणे संघासाठी. चार अकरा, चार बॉल अकरा, हे कॅल्क्युलेशन. सलामीला आलेला संदेश अजूनही मैदानामध्ये तळ टाकून उभा आहे. शेवटचे चार बॉल विजयासाठी, अकरा रनची गरज. विकेट हवाय, डॉट बॉल हवाय. कोण टीमला पुन्हा फंबल झाली पाटीलला. आता शेवटचे तीन बॉल आणि नऊ रनची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. तीन चेंडू आणि नऊ धावांचं समीकरण मैदानामध्ये आलंय. पहिल्या तीन बॉल मध्ये ऑलरेडी नऊ धावा आल्या, अजूनही तीन मध्ये नऊची गरज. तीन चेंडू आणि नऊचं समीकरण मैदानामध्ये आलंय. अप्रतिम मॅच, हाय व्होल्टेज दाब. आम्ही मगाशी म्हटलं हा सामना अंतिम चेंडूपर्यंत जाईल, हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल यातील मात्र शंका नाहीये. आणि अगदी सेम कंडिशन, क्रुशल कंडिशन या मॅचची आपण पाहत आहे. तीन बॉल आणि नऊ धावांचं हे कॅल्क्युलेशन. दोन्ही संघ इथे हार मानायला तयार नाहीयेत, दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले आहेत. परंतु एकाच संघाला या स्पर्धेला पूर्ण विराम द्यावा लागेल. मागे चाललाय बॉल, मागे चाललाय, एकच आलीये. पंच योग्य निर्णय देतील. चांगला चांगला बॉल टाकला, खरं तर आपण पाहिला भावेश मात्रे या गोलंदाजाने. तीन मध्ये नऊचं समीकरण, आता स्ट्राईक रोटेड आहे की नाही पाहिलं जाईल. चला पंच निर्णय घेतील, त्या निर्णयाचा तुम्हाला सन्मान करावा लागेल. रन एक ऑलरेडी कंप्लीट झाले, परंतु स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न आपण पाहिला संदेश कडून. एक की दोन, एकच रन. स्ट्राईक रोटेड आहे की नाही, अगदी योग्य निर्णय. कारण तुम्हाला एकाच वेळी दोन एंड सोडावे लागतील स्ट्राईक रोटेशन साठी. अनेक वेळा आता या बऱ्याच स्पर्धांमध्ये हा नियम कंपल्सरी केलाय आणि अगदी योग्य निर्णय. त्यामुळे संदेशला राहावं लागेल. आता पुन्हा एकदा नॉन स्ट्राइकिंग एंडला आता दोन मध्ये मैदानामध्ये आठ ची गरज. दोन बॉल आठ धाबा, कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धा नियम. या बॉलवरती मिनिमम दोन धाबा यायला हव्यात किंबहुना षटकार चौकारी चालेल. परंतु दोन धावा या कंपल्सरी लागतील न्यू स्टार चावणे टीमला
तेव्हाच लास्ट बॉल पर्यंत हा सामना जाईल। आणि जर का इथे एखादा विकेट आला किंवा सिंगल जरी आली किंवा डॉट बॉल जरी आला तर या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करेल तो म्हणजे आई इलेवन कोण हा संघ। व्हॉट अ मॅच, दोन बॉल आठ धावा हरेश स्ट्राइकिंग एंड वरती, ग्राउंड शॉट सिंगल घेतली आहे, थ्रो चांगला झालाय आणि इथे रन आउट देखील झालाय। आता एक चेंडू मध्ये सात रन ची गरज, अनिकेत मात्रेचा थ्रो होता रॉकेट थ्रो, आता एक बॉल आणि सात धावा। कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धे नियम आहे, त्यामुळे आता षटकार जरी आला तरी मात्र इथे विजय होईल कोण संघ। परंतु एखादी चूक जर गोलंदाजाने केली तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल चावणे संघ। सुरुवातच खराब झाली चावणे संघाची, कारण पहिल्या षटकामध्ये पाच आल्या, सेकंड ओव्हर मध्ये आल्या चार, थर्ड ओव्हर मध्ये आल्या फक्त आठ, या तीन षटकामध्ये ज्या कमी धावा आल्या त्याचं प्रेशर हे चावणे संघावरती वाढलं। ग्रामीण टेनिस क्रिकेट लो स्कोरिंग मॅच नेहमी आपण हाय व्होल्टेज होताना पाहिल्या, याचं उत्तम आणि ज्वलंत उदाहरण तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये पाहताय। एक बॉल आणि सात समीकरण, शेवटचा एक चेंडू आणि सात धावा, असं कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय। अप्रतिम मॅच, एक्स्ट्रा मध्ये जर का बॉल फेकला तर संधी मिळेल चावणे संघाच्या या फलंदाजाला। विनायक पाटील, एक बॉल आणि सात धावा। चला वारदोली संघाचा कॅप्टन प्लीज या आपण टॉस साठी, एक चेंडू आणि सात धावा। बघा सामना संपलेला नाहीये, स्ट्राइक रोटेट नसणार आहे संदेश। वाईड बॉल, जरी बॉल बॅटला लागला असता तर कदाचित बिंबर आला असता आणि रन देखील आले असत्या, परंतु इथे आपण पाहता वाईड बॉलचा इशारा आलाय। आता एक चेंडू आणि सहा धाबा, एक बॉल आणि सहा धाबा। पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये एक बॉल बारा असताना मानगरच्या मैदानावरती सुनील चावरीने हा खरं तर पराक्रम केला होता। नो बॉल वरती अकुरुल पाटीलच्या अगेन षटकार मारला आणि पुन्हा एकदा षटकार मारत तो सामना त्याने जिंकून दिला। आता अंतिम बॉल, एक चेंडू आणि सहा धाबा, सामना संपलेला नाहीये, अजूनही लढत बाकी आहे, सामना अजूनही संपलेला नाहीये, या मॅच मध्ये संघर्ष बाकी आहे, शेवटचा बॉल पेंडिंग आहे। अप्रतिम अप्रतिम ही मॅच प्रचंड चढ उतार आपण या सामन्यामध्ये पाहिले आणि इथून मात्र हा सामनाचा शेवटच्या क्षणाला आलाय, रिझल्ट बाकी आहे, एक बॉल आणि सहा रनची गरज। आता दबाव थोडा राहील गोलंदाजावरती, इथून जर का चावणे संघाने हा सामना जिंकला तर अक्षरशः डोक्यावर हात ठेवण्याची वेळ, कारण कोण संघाच्या खेळाडूंना, कारण ज्या पद्धतीने त्याने पहिल्या तीन षटकांमध्ये गोलंदाजी केली आहे वाकडण्याजोगी, परंतु अंतिम षटकामध्ये अगदी आपण पाहिला एक बॉल मध्ये सात असताना टाकलेला वाईड, आता एक मध्ये सहा, जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज, पैसा वसूल हा सामना, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना इथे आपण पाहताय। एक चेंडू आणि सहा धावा, जोरदार आहे उद्या मॅच साठी, अंतिम एक बॉल आणि सहा रनची गरज आणि शेवटचा बॉल देखील निर्धाव टाकला। बघा संधी आली होती चालून तीही गमावली या खेळाडूने आणि हा सामना जिंकलाय आई इलेवन कोण या संघाने। सामनावीर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड देण्यासाठी मी मनोहर पाटील साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते पण हा अवॉर्ड द्यायचा आहे। आणि या सामन्यात सामनावीर नितीन म्हात्रे, ज्याने चांगली गोलंदाजी केली चांगली फलंदाजी केली, हा खेळाडू ठरला या सामन्यात सामनावीर। मनोहरला सामनावीराचा पुरस्कार देत आहोत, हार्ड लक टीम चावणे या अगोदर पण सन्मान घेत आहोत, सन्मान्य दीपकजी पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल। योगेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान्य दीपकजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आम्ही इथे घेत आहोत। चला योगेश दादा या पण आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल। टॉस साठी वारदोली आणि कोण दोन्ही कॅप्टन या पण टॉस साठी, गुड मॅच नितीन म्हात्रे सामनावीर, खरं तर आडू आहे नितीन तो ठरला सामनावीर। सन्मान होतोय मान्यवरांचा, दीपक पाटील साहेबांचा, त्यानंतर मोहन पाटील यांचा सन्मान आम्ही घेत आहोत।
पुंडलिक गोजे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही मोहन पाटील साहेबांचा सन्मान घेत आहोत। पुंडलिक जी गोजे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही मोहन पाटीलचा सन्मान घेत आहोत। सर टॉस केला जाईल, दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या। हार्ड लक टीम न्यूसा चावणे, संतोष गोजे साहेबांचाही सन्मान केला जाईल। वेल प्लेड नितीन, महादेव पाटील यांच्या शुभ हस्ते संतोष गोजे साहेबांचा मी सन्मान घेत आहोत। गोपाल